नमस्कार आज पंधरा जुलै दोन हजार तेवीस वारा हे शनिवार लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे पहिली बातमी शालेय शिक्षण सत्र पद्धतीला तज्ज्ञांचा विरोध निर्णय पुनर्विचार करण्याची मागणी आक्षेप काय करण्यात आले पहा सत्रांत पद्धतीमध्ये शिक्षकांना शिकवण्यास व विद्यार्थ्यांना शिकण्यास कमी वेळ मिळतो त्यानंतर शिक्षक व विद्यार्थी दोघांनाही अभ्यासक्रमाचे व्यवस्थापन कमी वेळात करावे लागते वेळेअभावी सत्रांतचा अभ्यासक्रम पूर्ण करणे कठीण झाला शिक्षक विषयांचे संपूर्ण ज्ञान विद्यार्थ्यांना देऊ शकत नाही म्हणजे बेसिकली जर पाहिलं आपण तर प्रथम सत्र परीक्षा त्यानंतर द्वितीय सत्र परीक्षा यामध्ये हेच प्रॉब्लेम येतो की डायरेक्टली टीचर्स वगैरे काय करतात तर सिलेबस पळवतात व आपण प्रॉब्लेम काय करतो पहा शिकण्यावर भर देत नाही तर आपण गुणांवरती भर देतो हा इथं मुख्य प्रॉब्लेम दिसून आला त्यामुळे अगदीच हा जो निर्णय आहे तज्ज्ञांचा तो पुनर्विचार करण्याचं त्यांनी सांगितलेला आहे कारण अगदीच आपला गुणांसाठी पाहायचं नाही तर आपल्याला ते नॉलेज म्हणजे चिरकाली ते नॉलेज लक्षात राहावं यासाठी आहे म्हणजे पहा आता आठवीचं जे गणित आहे ते आपल्याला अगदीच स्पर्धा परीक्षेमध्ये पण कामाला येतं किंवा स्कॉलरशिपची जी गणित आहेत ते आपल्याला स्पर्धा परीक्षेला पण कामाला येतात परंतु आपण जस प... ज स्कॉलरशिपचा जर नीट अभ्यास केला आणि व आपण त्याला फक्त सत्रांत परीक्षेसाठी म्हणजे प्रथम सत्र परीक्षेसाठी जर घेऊन बसलो तर फक्त आपण तिथं चांगले गुण तर मिळवू कारण पहा आपण अगदीच मार्कसाठी आपण तशा पद्धतीने पोपट पंची करून अभ्यास करू परंतु त्याचा चिरकाल आपल्याला महत्त्व पडणार नाही हा प्रॉब्लेम एकदम तज्ज्ञांनी वगैरे पुढे आणलेला आहे व हे अगदी चांगली न्यूज आहे त्यानंतर नेक्स्ट न्यूजकडे जाऊयात आपण पहा राज्यात लवकरच पन्नास हजार शिक्षकांची भरती दीपक केसरकर यांची माहिती आता अगदी याबाबत पण काही शाश्वती देण्यात तरी आली नाही आहे परंतु यांनी म्हटलेलं आहे की होईल लवकरच भरती थी। तर ठीक आहे होईल म्हणून आपण पुढे जाऊयात त्यानंतर चार हजार सहाशे चौवेचाळीस तलाठीपदांसाठी चार, चार, चार लाख अर्ज आलेले आहेत त्यानंतर अजून किमान दोन ते अडीच लाख अर्ज येण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे म्हणजे कॉम्पिटिशन तर अगदी टफ आहे पहा आता याच बेसिसला आपण ह्याच न्यूजला जर तुम्ही यू पी सीच्या पातळीवर जर घेऊन गेलात तर पहा यू पी एस सीची आपण किती देतात विद्यार्थी ओके okay, ची पूर्व परीक्षा विद्यार्थी किती देतात तर अगदीच पाच लाखाच्या घरात तर यू यू पी सीची पण परीक्षा देतात मग अगदी युपीएससीला पण कॉम्पिटिशन तेवढंच आहे व तलाठी भरतीसाठी पण तेवढंच कंपिटिशन आहे मला म्हणजे सांगायचं तेच होतं म्हणजे ऑल इंडिया परीक्षा असते युपीएससी यू पी एस सीला पण पाच लाखाचं म्हणजे तिथं ॲव्हरेज आहे फक्त एवढं आहे की सीमध्ये तुम्हाला जास्तच म्हणजे अगदी म्हणजे वर्षानुवर्ष वगैरे त्यामध्ये थोडासा अभ्यास करावा लागेल म्हणजे एक वर्ष तरी किमान तुम्हाला द्यावेच लागतील डेडिकेटेडली म्हणतोय मी ओके तर तशा पद्धतीने आहे मग आता तलाठी भरतीसाठी पण तसंच कंपिटिशन आहे म्हणजे जे विद्यार्थी यू पी एस सीसाठी त्यांच्यासाठी म्हणजे ही न्यूज मी घेतलेली होती त्यानंतर आपण पुढे जाऊयात आजचा लोकसत्ता दिलेलं आहे ते त्यानंतर पहा चंद्राकडे झेप काल दोन वाजून पस्तीस मिनिटांनी चंद्रयानाचे यशस्वी प्रक्षेपण झालेलं ओके आता सॉरी काल आपण व्हिडिओ घेतला नाही म्हणजे अगदीच नैसर्गिक इश्यू होता किंवा टेक्निकल इश्यू तुम्ही म्हणू शकता त्यानिमित्तानं मी याच्यापूर्वी पण सांगितलेलं आहे की पावसाळा आहे व मी रुर्बन एरियामध्ये राहतो म्हणजे जास्त अर्बन पण नाही आहे व जास्त रुरल पण नाही आहे ओके त्यामुळे तो इशू समजून घेऊ हो शकता तुम्ही याच्या याच्या पुढे देखील कदाचित जर कधी व्हिडिओ जर नाही आला तर तुम्ही ते समजून घेऊ हो शकता ओके तर पहा काल दोन वाजून पस्तीस मिनटांनी काय झालं तर सॉरी चंद्रयानचं काल यशस्वी प्रक्षेपण झालं त्यानंतर आता हे जे यशस्वी प्रक्षेपण झालेलं आहे ना ते चंद्रयान आता सध्याला पृथ्वीच्या कक्षेत फिरणार आहे मग पृथ्वीच्या कक्षेत फिरत असताना म्हणजे तुम्ही आय थिंक चंद्र मंगलयान मूवी पाहिलेला आहे पहा तशामध्ये अशाच पद्धतीने फिरत 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 ते फील देऊन दुसऱ्या मंग म्हणजे चंद्राच्या कक्षेमध्ये वगैरे जातं अगदी तशाच पद्धतीने आता हे पृथ्वीच्या कक्षेत फिरणार आहे व अशा पद्धतीने फिरत 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 हे कुठं चंद्राच्या कक्षेत जाणार आहे व तेवीस ऑगस्टला पाच वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी लँडरचे सॉफ्ट तिथं लँडिंग करण्याचा प्रयत्न करणार आहे च चंद्रावरती ते पण कुठं दक्षिण ध्रुवावर ओके दक्षिण ध्रुवावर चंद्र चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर काय सॉफ्ट लँडिंग करण्याचा यावेळेस प्रयत्न केला जाणार आहे व यासाठीच पहा यावर्षी आपण काय केलं आहे रोवरमध्ये पण किंवा जे लँडर आहे त्यामध्ये पण तीन इंजिन वगैरे बसवण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणजे थोडेसे जास्त टेक्नॉलॉजीचा वगैरे इथं प्रयत्न केलेला आहे ओके याच्यापूर्वी पण आपण सांगितलेलं होतं ती गोष्टी परत आता त्याचं थोडंसं रिवाइज करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे ओके त्यानंतर नरेंद्र मोदी यांना फ्रान्समध्ये सन्मानित करण्यात आलेलं आहे ग्रँड क्रॉस ऑफ द लिजन ऑफ ऑनर हा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे आता प्लीज नरेंद्र मोदी यांना कोणत्या कोणत्या देशांनी कोणते कोणते पुरस्कार दिले ते प्लीज एकदा वाचून घ्या कारण जे परीक्षा आहे तलाठी भरती वगैरे हो त्याला येण्याचे जास्त चान्सेस आहेत ओके आता मी तुम्हाला होमवर्क देण्याचं कारण काय पहा आता मी जरी सांगितलं असतं जरी तर चित्काळ ध्यानात राहणार नाही परंतु तुम्ही स्वतःहून जर रिसर्च केलात ना तर ते अगदी बेटर होईल ओके त्यामुळे पहा म्हणजे मागच्या आठवड्यामध्ये पण इजिप्तचा पुरस्कार भेटला हे जे सर्व पुरस्कार आहेत त्यानंतर अगदीच जे आयलँड आहे तिथून पण त्यांना पुरस्कार भेटलेला होता म्हणजे हे तुम्हाला पुरस्कार माहिती असणं गरजेचं आहे कारण किमान पहा तुम्हाला काय करता येईल त्याचं इलिमिनेशन मेथडला तरी तुम्हाला नक्की मदत होईल ओके हेच सांगणं आहे त्यामुळे प्लीज एकदा नरेंद्र मोदी यांना कोणते कोणते पुरस्कार भेटले ते तुम्ही स्वतःच्या वहीमध्ये लिहून ठेवा ओके एकदा हातात हाताखालून गेल्यानंतर तुम्हाला लक्षात राहील पहा युट्यूबवरील मी जे शिकवतो ते अगदी तुम्हाला किती काळ चिरकाल ध्यानात राहील ते मला सांगता येणार नाही परंतु जो जेव्हा तुम्ही स्वतःच्या हाताने लिहाल अशा पद्धतीने की हे पुरस्कार मिळालेला तेव्हा गॅरंटी आहे की तुम्हाला परीक्षेमध्ये याचा नक्की फायदा होईल ओके त्यामुळे प्लीज हे तुमचं होमवर्क आहे त्यानंतर नेक्स्ट न्यूज पहा आमदार अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांना नोटीस बजावण्यात आले सुप्रीम कोर्टाने त्यांना दोन आठवड्याचे दोन आठवड्यामध्ये निवेदन सादर करण्याचे आदेश दिलेले आहेत पहा उद्धव ठाकरे यांचं म्हणणं काय आहे की पंधरा मे तेवीस मे व दोन जून अशा तीन तारखांना निवेदन त्यांनी सादर केलेलं होतं विधानसभा अध्यक्षांकडे परंतु विधानसभा अध्यक्षांनी याच्याबाबत काहीच हे केलं नाही आहे म्हणजे त्यांनी त्यांचे जे निवेदन असतात त्याला त्यांनी ठुकरावून दिलं असं तर डायरेक्टली सांगता येतं मग याबाबतीत त्यांनी काय केले होते सुप्रीम कोर्टात गेले होते मग सुप्रीम कोर्टाने म्हटलं की आता जर तीन वेळा तुम्ही अशा पद्धतीचे जे नोटीस दिले होते त्याला जर तुम्ही काहीच उत्तर देत नसाल तर ते अगदी चुकीचं आहे आता फक्त दोन आठवड्यामध्ये तुम्हाला निवेदन सादर करावं लागणार आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे मग पाहूयात आता ही केस लवकर पळणार आहे त्यानंतर एकतीस जुलै रोजी काय आहे खरी शिवसेना कोणाची आहे याबाबत जी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने जे एकनाथ शिंदे गट आहे यांना काय केलं होतं खरी शिवसेना यांची आहे एकनाथ शिंदे आहे सॉरी एकनाथ शिंदे यांची खरी शिवसेना आहे असं त्यांनी निर्णय दिलेला होता मग त्या निर्णयावर आता उद्धव ठाकरे यांचं गट गेलेला आहे सुप्रीम कोर्टामध्ये मग आता अगदीच हो ती पण एकतीस तारखेपासून काय होईल केस चालू होईल परत रिओपन वगैरे होईल किंवा त्याचं जजमेंट येईल मग ते अगदीच आपल्यासाठी गरजेचं असणार आहे किंवा ते पण जजमेंट जे आहे ती एन सी पीसाठी पण लागू होईल म्हणजे थोड्याफार प्रमाणात लागू होण्याचे चान्सेस आहेत त्यासाठी आपल्याला ते गरजेचं आहे ओके त्यानंतर पुढे चला सर्व राजकीय बातम्या आहेत त्यानंतर पहा चंद्रयान एकमध्ये काय सापडलेलं होतं तर चंद्रावर पाण्याचे जे अंश आहेत किंवा जे रेणू आहेत त्यांची पुष्टी करण्यासाठी चंद्रयान एक सोडण्यात आलेला होता व चंद्रयान एक कधी गेलेला होता, होता तर अगदीच दोन हजार आठ आणि दोन हजार नऊमध्ये चंद्रयान एकचं यशस्वी प्रक्षेपण झालेलं होतं असं आपण म्हणू शकतो आता इथं तारखा दिलेल्या आहेत आय थिंक मला नाही वाटत की तुम्हाला तारीख वगैरे विचारण्यात आता इथं दिलेलं आहे की चंद्रयान एक ऑक्टोबर बावीस दोन हजार आठ रोजी त्यांचं म्हणजे प्रक्षेपण वगैरे झालेलं होतं मग आता याची जी प्रोसेस आहे किंवा ती कक्षामध्ये किंवा प्रयश केलं दोन हजार आठमध्येच त्यानंतर दोन हजार नऊमध्ये पहा कक्षे म्हणजे त्याचा संपर्क तुटला व मिशन ते बंद झालं आपलं दोन हजार नऊमध्ये हे इथपर्यंत आपल्याला माहिती असणं फक्त थोडंसं तुम्हाला क्रोनॉलॉजी माहिती असणं गरजेचे आहे कारण पहा चंद्रयान एक कधी आलं दोन हजार आठ ते दोन हजार नऊ असं आपण म्हणू शकतो ओके त्यानंतर चंद्रयान दोन कधी आलं दोन हजार एकोणीस ओके त्यानंतर चंद्रयान तीन हे कधी आहे दोन हजार तेवीस ओके फक्त हा सिक्वेन्स तुम्ही लक्षात ठेवा क्रोनॉलॉजी वाईज वगैरे विचारण्यात आला तरी पण तुम्हाला मदत होईल याची त्यानंतर पहिल्या चंद्रयानातून काय सफल झालेलं होतं पाण्याची पुष्टी तिथं करण्यात आलेली होती त्यानंतर सेकंड आपलं फेल गेलेलं आहे थर्ड आता पाहूयात की त्याबद्दल काय स्टडी वगैरे पुढे येईल ओके त्यानंतर प्रक्षेपण केंद्रावर पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आलेलं आहे तर ते पुस्त पुस्तक कोणतं आहे ते पण एकदा पाहून घ्या की विनोद मानकारा यांच्या नवीन पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले त्याचं नाव आहे पहा फ्रीझम सॉरी प्रिझम द अनस्ट्रेल अबाउट ऑफ रेनबो ओके असं पुस्तकाचं शीर्षकाचं ते नाव आहे विनोद मानकरा रेनबो वगैरे हे जे पुस्तक जर दिसलं तिथं तर इलिमिनेशन करू शकता किंवा अगदी हे चर्चेत म्हणजे तिथे इस्रोमध्ये हे पुस्तकाचं प्रक्षेपण झालेलं आहे त्यामुळे पण अगदीच नॅशनल न्यूज बनू शकते ही त्यामुळे पण याचं अगदी रेफरन्स वगैरे परीक्षेत येऊ शकेल त्यासाठी हे प्लीज या पुस्तकाचं फॅक्ट जे आहे ते लक्षात ठेवा तुम्ही त्यानंतर नेक्स्ट न्यूज हे आपण पाहिलं की ग्रँड क्रॉस ऑफ द लिजन ऑफ ऑनर हे जे पुरस्कार आहे ते, ते नरेंद्र मोदी यांना मिळालेलं आहे त्यानंतर मिलान कुंदेरा यांचं निधन झालं त्याबाबतचीच हा लेख आलेला आहे स्किप करू शकता तुम्ही त्यानंतर तरीही कुंदेरा परत त्यांच्याविषयी दिलेला आहे स्किप करू शकता त्यानंतर श्रीमंत स्किप करा Not I see our... आश्वासक पावले आता पहा उत्तर अटलांटिक कराट संघटने संघटना अर्थात नाटोच्या लिथुआनियात नुकत्याच झालेल्या परिषदेकडून युक्रेनला बरेच काही अपेक्षित होते परंतु त्या अपेक्षेवर सगळीकडे पाऊस वगैरे हो फिरलेला आहे आता यांनी ते दिलेलं आहे ही पाऊस कशामुळे फिरलेला आहे तर आता पहा अगदीच झेलेन्स्की यांना नाटोकडून भरपूर काही अपेक्षित होतं परंतु युद्ध चालू झाल्यापासून नाटो युक्रेनची मदत तशा पद्धतीने करत आहे का बिलकुल करत नाही आहे हे कशामुळे करत नाही आहे तर नाटो जी सदस्य राष्ट्र आहेत त्यांना पण माहिती आहे की की जर आपण जसे युक्रेनला जर मदत करायला गेलो तर जे युद्ध आहे ओके जे आज सध्याला युक्रेनबाबतचं जे युद्ध आहे ते आणखी वाढण्याची शक्यता आपल्याला जास्त दिसते असं नाटोचे जे सदस्य राष्ट्र आहेत त्यांना हे अगदी चांगल्या पद्धतीने माहिती आहे व ओके त्यानंतर व्लामिमीर जे पुतीन सॉरी व्लामिमीर पुतीन आहेत यांचं जे वक्तव्य आहे किंवा त्यांचं जे काय म्हणतो आपण त्यांचे जे निर्णय वगैरे असतात ते सर्व हे नाटोचे जे सदस्य राष्ट्र आहेत ते ओळखून आहेत की त्यांनी याच्यापूर्वी पण काय काय केलेलं आहे ते सर्वांना माहिती आहे कारण पहा ता दोन हजार आठमध्ये जॉर्जियाबाचं तसंच झालेलं होतं इश्यू त्यानंतर दोन हजार चौदामध्ये क्रिमिया ओके त्यांनी जी एटी कंट्रीज होते पहा पूर्वी जी सी जी जे जी सेवन आहे आजचं ओके त्यामध्ये रशिया पण होता इन्क्लुडेड परंतु दोन हजार चौदाला काय झालं रशियाने डायरेक्टली क्रिमियाला जाऊन अटॅक करून त्यांची जी बाजू आहे ती आपल्याकडे करून घेतली मग पहा लगेच जी सेवन जे सॉरी जे जी एट कंट्रीज होते त्यांनी त्यांच्यावरती बंधन टाकले व जी एटमधून रशिया बाहेर पडला ओके व आता काय झालेलं आहे ते जी सेवनच कंट्रीज राहिलेलं आहे अगदी त्या पद्धतीने आहे हे रशिया कोणाच्या निर्णयाला वगैरे थांबत नाही मग हे त्यांना पण माहिती आहे नाटो जी सदस्य राष्ट्र आहेत हे त्यांना अगदी चांगल्या पद्धतीने त्यांना माहिती आहे की आपण जर आज म्हणजे युक्रेनला जर मदत केलं तर त्यामध्ये आगीत तेल ओतल्यासारखं होईल हे त्यांना माहिती आहे त्यामुळे त्यांनी मदत केली नाहीत असं या लेखमध्ये त्यांनी दिलेलं आहे व तेच पहा सगळ्यांना ती माहिती आहे की गोष्ट नाटो काही करू शकत नाही कारण तो पार्ट अगदी जर पाहिला तर तो रशियाचा होता व अगदीच झिलेन्स यांचं कुठेतरी चुकतं असं आपण इथं बेसिकली सांगू शकतो आता या याच्या व्यतिरिक्त मला नाही वाटत की काही विचारलं वगैरे जाईल कारण पहा झालेलं काय इशू दोन हजार बावीसपासून अगदीच युद्ध चालू आहे याबद्दल प्रश्न तर विचारला नाही अगदी दोन वर्षाने तर नक्की प्रश्न येईल याबद्दल परंतु तोपर्यंत तुम्ही इंटरनॅशनल रिलेशनमध्ये हे सर्व शिकून घेणार आहात त्यानंतर वर्ल्ड हिस्ट्रीमध्ये पण तुम्हाला ही रेफरन्स येणार आहे मग वर्ल्ड हिस्ट्री कोल्ड वॉरचा पिरियड तेव्हा तुम्ही शिकल्यानंतर तुम्हाला समजून येईल की कोणाचं नेमकं तिथं चुकत आहे व यू एस ए बडाऊ गरज काय आहे त्याला ते पण तुम्हाला म्हणजे सगळे तुम्ही जे पॉईंट असतील ते क्लिअर होतील आता मी फक्त हे जे सांगायचं म्हटलं म्हणजे या लेक्चरमध्ये तुम्हाला वर्ल्ड हिस्ट्री वगैरे सर्व तर सांगू शकणार नाही किंवा ते जे डॉट्स आहेत ते तर तुम्हाला भरून देऊ शकणार नाही अशा पद्धतीने त्यामुळे शक्य झालं तर तुम्ही इंटरनॅशनल रिलेशन आणि एकदा वर्ल्ड हिस्ट्री वाचून घ्या म्हणजे तुम्हाला हे सर्व समजून येईल ओके त्यानंतर पुढे चला काही गरजेचं नाही आपल्यासाठी त्यानंतर इथे एक न्यूज आहे की कुनोत आणखी एकाच त्याचा मृत्यू आता पहा चित्त्यांचे मृत्यू सत्र इथे दिलेला आहे की आठ ते मृत्युमुखी झालेले आहेत आजपर्यंत आणलेले म्हणजे पहा गेल्या वर्षी आठ चित्ते आणले होते सतरा सप्टेंबर रोजी मग अगदीच फेब्रुवारीमध्ये बारा चित्ते आणले मग हे वीस चित्त्यापैकी आता आठ चित्ते तर मृत्युमुखी झालेले आहेत म्हणजे राहिले बारा परत चित्ते मग असं असेल तर जे प्रकल्प करण्यात आलेला होता किंवा त्याचं उद्घाटन ज्या पद्धतीने झालं त्या प्रकल्पावर आता इथं इश्यू निर्माण किंवा प्रश्नचिन्ह उठत आहे मग आता याबद्दलची खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर स्टडी होणं गरजेची होती म्हणजे जे कोण राष्ट्रीय सॉरी uh, uh, जे कुनोल नॅशनल पार्क आहे ओके okay, मग ते कुनोल नॅशनल पार्क चित्तांसाठी अगदी पूरक आहे का कुनोल नॅशनल पार्कऐवजी राजस्थान गुजरात किंवा महाराष्ट्र ह्या तिन्हीमधील एखादी नॅशनल पार्कला त्यांनी संदर्भ म्हणून दिलेला होता कारण कुनो नॅशनल पार्क जे आहे ना ते अगदी स्मॉल आहे किंवा त्याचं जे लांबी किंवा जे क्षेत्रफळ आहे ते कमी आहे असं तज्ञांचं म्हणणं होतं परंतु अगदीच मध्य प्रदेश बी जे पी सरकार किंवा अगदी त्यांचे जे इश्यू असतील ते त्यांनी उचल उचलून त्यांनी काय केलं की मध्य प्रदेशमधील कुनो नॅशनल पार्कच त्यांनी उचलून धरलं किंवा तिथंच सो, चित्ते सोडायचं असं त्यांनी म्हटलं परंतु त्याचे जे तेव्हा जे जे निर्णय घेतले ते निर्णयाचं जे चुकीचे निर्णय असतील किंवा जे बरोबर असतील बर त्याबद्दल बोलायचं नाही आपल्याला परंतु त्याच्यावरती आता प्रश्नचिन्ह उठत आहे की ते जे निर्णय घेतला तो योग्य होता का कारण पहा सुप्रीम कोर्टामध्ये गेल्यानंतर सुप्रीम कोर्टाने पण हेच म्हटलं की तुम्ही महाराष्ट्रात द्यायला हवं हो होतं कदाचित जर शक्य झालं तर तुम्ही महाराष्ट्रात दिलं असतं तसं परंतु तुम्ही कुनो नॅशनल पार्क का निवडलं कारण त्याचं क्षेत्रफळ तर ऑलरेडी कमी आहे व तिथं वीस चित्ते आणून सोडले त्यामुळे पहा आता इथे आपापसातील संघर्षामुळे दोघा दोन चित्त्यांचा इथं मृत्यू झालेला आहे त्यानंतर उष्माघातामुळे दोन चित्त्यांचा मृत्यू त्यानंतर अगदीच किडनीचे आजार आणि हृदय बंद पडल्यामुळे वगैरे हे अगदी निर्णय झालेले ओके okay, आता पहा आफ्रिकन चित्ते म्हटल्यानंतर आपल्यापेक्षा जास्त तर त्यांना गरमी तिकडे त्यांनी सहन करून आलेले आहेत त्यामुळे गरमीचा तर प्रश्न इथे येणार नाही परंतु आता जे कदाचित त्यांचं जे पर्यावरण आहे ते तिथं चुकीचं ठरत आहे असं इथं प्रॉब्लेम आपल्याला दिसून आहे त्यामुळे संपूर्ण स्टडी झाली किंवा नाही झाली हा इथं एक नेमका प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे मग आता तज्ज्ञांनी याबद्दल अगदीच विचार करणं गरजेचं आहे असं आपण इथं म्हणू शकतो त्यानंतर पुढची न्यूज पहा सहा महिन्यांत राज्यातील चार हजारांवर मुली महिला बेपत्ता झालेल्या आहेत प्रेम प्रकरणातून पलायनाच्या प्रकरणांमध्ये वाढ अगदी जास्त झालेली आहे आता प्रेम प्रकरणं म्हटल्यानंतर तुम्हाला डायरेक्टली याचं लिंकेजेस कुठं करता येईल पॉक्को कायद्यासंदर्भात कारण मी काय सांगितलेलं कि कि सा आहे किंवा सुप्रीम कोर्टाने किंवा अगदीच हायकोर्टाचे जे जजेस आहेत त्यांनी याच्यापूर्वी पण म्हटलेलं आहे की मोबाईलचं प्रॉब्लेम काय होत आहे किंवा मोबाईलचं एक इम्पॅक्ट काय होत आहे तर त्याचं इम्पॅक्ट असा आहे पहा की मोबाईलमुळे हे जे लहान मुलं आहेत ते लवकर वयात येत आहेत असं हायकोर्टाच्या जजेसचं यांचं म्हणणं राहिलेलं आहे त्यामुळे सोळा वर्ष करावं म्हणजे पॉक्सको कायद्याची जी लिमिट आहे ती सोळा वर्ष करावी असं जजेसनी याच्यापूर्वी पण रेकमेंडेशन केलेलं आहे त्यानंतर मद्रास हायकोर्टाचं याच्यापूर्वी पण आपण जजमेंट पाहिला की मद्रास हायकोर्टाने तर जे सतराशे केसेस होते त्याबद्दलचं पूर्ण उश करण्याचा वगैरे त्यांनी निर्देश दिलेले आहेत म्हणजे त्यांचं परत एकदा ट्रायल वगैरे होणार आहे म्हणजे या सर्व केसेसमधून आपल्याला हेच दिसत आहे किंवा आताची जी चार हजार मुली महिला बेपत्ता झालेल्या आहेत यामध्ये एकच आपला प्रॉब्लेम आहे जी की मोबाईल ओके किंवा अगदी तुम्ही म्हणू शकता की याचं शासन संदर्भात पण आहे गव्हर्नन्स संदर्भात पण हा इश्यू आहे परंतु याचा लार्ज इम्पॅक्ट जर पाहिला तर पहा प्रेम प्रकरणामधून घरातून पलायन वगैरे जास्त होत आहे आता जर कालचीच न्यूज जर पाहिली तुम्ही तर अगदीच गुवाहाटीपासून ते लातूरपर्यंत अगदी एका मुलीने प्रवास केलेला होता तर कशासाठी तर प्रेम प्रकरणामध्ये ओके गुवाहाटी व लातूर महाराष्ट्रातील मुंबई त्यानंतर लातूरपर्यंत त्याचा तिचा प्रवास झालेला होता मग अगदीच लातूरमधील जे एन जी ओज वगैरे आहेत त्यांनी परत तिला गुवाहाटीला वगैरे प्रस्थान केलं म्हणजे ह्या न्यूजमधून आपल्याला काय सांगता येतं तर की मुलं अगदीच लवकर येत आहेत किंवा प्रेमच हे सर्व काही आहे असं त्यांना मायाजाल वगैरे वाटत आहे आता या न्यूजला आपण अगदी प्रशासनाच्या बाबतीत पण तुम्ही पाहू शकला असता परंतु प्रशासन हे मुख्य कारण नाही आहे पहा या गोष्टीचं किंवा पोलिसच सर्व काही करू शकणार नाहीत आता प्रेम प्रकरण जर नसतील किंवा जर मुले लवकर वयात येत असतील तर आपला मोबाईलवरती कुठंतरी बंधन घालणं हे गरजेचं आहे किंवा आपण तशा पद्धतीने वेबसाईट वगैरे सर्व बॅन केलेलं आहे तरी देखील तसं तेवढंसं प्रमाण वगैरे झालं नाही तर यासाठी आपलं काय स्कूलिंगमध्ये वगैरे थोडंसं बदल करावे लागतील ओके जे शाळे वग शाळेमधील सॉरी जे शाळा लेवलवरचे जे प्रयत्न आहेत ते करणं जास्त गरजेचं आहेत आपल्याला ओके फक्त आपण एज्युकेशन फक्त कशा संदर्भात जे पाठ्यपुस्तकाचं एज्युकेशन आहे तेच देणं गरजेचं नाही आहे तर आता जे लाईफमध्ये जे गरजेचं पडतं किंवा लाईफ लाईफमध्ये जगत असताना आपल्याला काय काय गरजेचं आहे ते देणं देखील गरजेचं आहे त्यामुळे पहा अगदीच सर्व मुले मुलं असो किंवा मुली असो कि त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहताना अगदी कोणत्या गोष्टींची जाणीव वगैरे असणं गरजेचं आहे हे त्यांना कदाचित समजून येईल त्यासाठी ही न्यूज गरजेची आहे म्हणजे याचे लिंकेजेस तुम्ही दुसऱ्या पण न्यूजला लावू शकता आता ते तुम्हाला पर्स्पेक्टिव्ह तुम्ही मॅटर करेल आता गव्हर्नन्समध्ये हा पर्स्पेक्टिव्ह तुम्ही कशा पद्धतीने लावाल हे तुमचा निर्णय आहे त्यानंतर हे जी मुली अगदीच बेपत्ता झाले त्याबद्दल महिला आयोग जे आहे त्यांनी अगदीच आता शोध मोहीम चालू केलेली आहे मग पाहूया त्याबद्दल काय निर्णय वगैरे घेतील ओके त्यानंतर पुढे चला अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता वृत्तपत्र इथे संपतं ओके म्हणजे काही नाही आहे चतुरंग मिनी मॅगझिन आहे स्किप करू शकता त्यानंतर आजचं द हिंदू द हिंदूमध्ये फक्त आय थिंक दोन बातम्या कामाच्या आहेत ओके पहिली बातमी चंद्रयान तीनबाबत स्किप करा त्यानंतर दुसरी न्यूज पहा की मुंगीला मारण्यासाठी तुम्ही कधी हातोडीचा वापर करत नाही असं डायरेक्टली बॉम्बे हायकोर्टाने म्हटलेला आहे कशाबद्दल म्हटलं आहे तर कुणाल कामरा यांची केस तुम्हाला माहिती असेल की त्यांनी फेक न्यूजबाबत म्हणजे गव्हर्नमेंटच्या विरोधात जर एखाद्या व्यक्तीने गव्हर्नमेंटच्या विरोधात एखादी व्यक्तीने फेक न्यूज असेल किंवा आक्षेपार्ह जर पोस्ट केली असेल किंवा एखादी न्यूज जे की गव्हर्नमेंटच्या विरोधात असेल मग ती अगदी फॅक्ट बेस्ड आहे किंवा नाही यासाठी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया काय करणार एक संस्था बसवणार आहे ओके मग ही जर संस्था म्हटली की ही फेक न्यूज आहे तर त्या लगेच न्यूजला वगैरे उडवावं लागेल बरोबर मग अशा पद्धतीने फेक न्यूजला टॅकल करण्यासाठी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने एक बॉडी वगैरे नियुक्त करणार आहे असं त्यांनी रूल्स वगैरे आणलेले होते अद्याप ते अंमलबजावणी झाली नाही कारण बॉम्बे हायकोर्टामध्ये त्याबद्दलची केस चालू आहे बरोबर मग या केसला अगदीच कुणाल कामरा यांनी चॅलेंज केलं बॉम्बे हायकोर्टामध्ये मग चॅलेंज केल्यानंतर बॉम्बे हायकोर्ट जेव्हा या केसची सुनावणी करत होतं तेव्हा बॉम्बे हायकोर्टासमोर काही प्रश्न आले ओके अगदीच पहा आर्टिकल बाबतचा एक प्रश्न आहे आर्टिकल एकोणीसमध्ये अगदीच तुम्हाला फ्री म्हणजे अभिभाषणाचा स्वातंत्र्य देण्यात आलेला आहे बरोबर आहे त्याबद्दल का काही रेस्ट्रिक्शन आहेत परंतु ते रेस्ट्रिक्शन कशा संदर्भात आहेत तर अगदीच भीड इकट्ठा करून वगैरे तुम्ही देशाच्या विरोधात वगैरे जाणं हे चुकीचं आहे पहा तिथं शब्द काय आहे देशाच्या विरोधात किंवा जे मोबिलाइज जे आहे ती नॅशनल सिक्युरिटीला हानी होऊ नये असं तिथं दिलेला आहे न की सरकारच्या विरोधात पहा परत तेच म्हणतोय मी देश म्हटलेला आहे तिथं नॅशनल सिक्युरिटी आहे तिथे ओके न की सरकारची सिक्युरिटी मग जेव्हा बॉम्बे हायकोर्टासमोर ही केस गेली तेव्हा पण हाच इशू आला की सरकारच्या विरोधात तर तसं म्हटलेलं नाही किंवा सरकार असं ठरू शकत नाही की कोणती गोष्ट आता जे आपण बोलतोय किंवा मी जे तुम्हाला न्यूज सांगत आहे हे पण कदाचित सरकारच्या विरोधात जाऊ शक जाणं होईल परंतु मला तर आर्टिकल सॉरी आर्टिकल एकोणीसनुसार तर मला तर माझं फ्रीडम आहे की मी एक्सप्रेस वगैरे हो काही करू शकतो परंतु कुठेतरी रेस्ट्रिक्शन आहेत जे की नॅशनल सिक्युरिटी व नॅशनल सिक्युरिटीला धरून मी पण बोलत नाही बरोबर आहे परंतु जर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला वाटलं की हा व्यक्ती अगदीच बी जे पीच्या विरोधात बोलत आहे किंवा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या विरोधात बोलत आहे त्यामुळे अगदीच आर्टिकल एकोणीसचं उल्लंघन केलं किंवा हे जे फेक न्यूज पिरियड आहे त्यामुळे ते मला अटक करू शकतील मग बॉम्बे हायकोर्टाने हेच तिथं चॅलेंज वगैरे हो घेतलं म्हणजे जे, जे वकील होते कुणाल कमरा यांचे त्यांनी हेच चॅलेंज केलं की बॉम्बे सॉरी जे गवर्नमेंट ऑफ इंडिया आहे यांना कोणी ऑथॉरिटी दिली की सर्व काही जे म्हणजे जे, जे फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन आहे त्यामध्ये कोणत्या बाबी बरोबर आहेत किंवा कोणत्या बाबी चुकीच्या आहेत हे ठरवण्याचा त्यांना कोण अधिकार दिला आता नॅशनल सिक्युरिटीबाबतचा बाबतचा तो अधिकार आहे त्यांना ठीक आहे ते आपण मान्य करू परंतु अगदी जे सिटीजन्स आहेत पहा त्या सिटिझन्सच्या राईटमध्ये जाण्याचा किती म्हणजे पूर्ण जाण्याचा पण त्यांना अधिकार नाही गव्हर्मेंटला आता पहा अगदी अगदी राईट आहे म्हणजे जसं की आपण पाहिलं आता इथं पहा सेंतिल बालाजी यांची केस जर तुम्ही पाहिलं तर त्या तशा पद्धतीने जर एखादी क्रिमिनल व्यक्ती वगैरे असेल किंवा म्हणजे आता त्यांना आपण पण क्रिमि क्रिमिनल बनू शकत नाही पहा ओके सॉरी फॉर दॅट परंतु जर एखादी व्हिक्टिम वगैरे असेल तर त्यांच्यापर्यंत आपलं इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया काय करेल आता ही व्यक्ती आहे किंवा हा एक खड्डा आहे या खड्ड्यामध्ये जर व्हिक्टीम वगैरे हो असेल तर यामध्ये त्यांना रिसर्च वगैरे करण्यासाठी ते कितपण पण पण खोल जाऊ शकतील परंतु तो विक्टीम असायला पाहिजे परंतु आता मी ॲज अ सिटीझन सिटिझनच्या प्रकरणामध्ये वगैरे तिथे अशा पद्धतीने इंटरफेअर करू शकत नाहीत असं बॉम्बे हायकोर्टात तिथं मत आलेलं आहे ओके त्यामुळे त्यांनी डायरेक्टली स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे की तुम्ही मुंगी मारण्यासाठी डायरेक्टली हातोड्याचा वापर कधी करत नाही बरोबर आहे ते पण मग आता हे जे केस आहे कदाचित हे गव्हर्नमेंटच्या विरोधात लागण्याचे जास्त चान्सेस आहेत असं यांनी तर दिलेलं आहे अनकॉन्स्टिट्युशनल डिक्लेअर होऊ शकेल परंतु अद्याप यांचं फायनल जजमेंट आलं नाही पाहूयात आता जरी फायनल जजमेंट आलं बॉम्बे हायकोर्टाचं तर हे कुठं चॅलेंज होणार आहे सुप्रीम कोर्टामध्ये मग सुप्रीम कोर्टामध्ये गेल्यानंतर अगदी आपण चर्चा तर करावंच लागणार आहे किंवा त्याचं जजमेंट तर पाहावंच लागणार आहे ओके फक्त जसं जसं हा टॉपिक बिल्डअप होत आहे तसं आपण पाहूयात ओके त्यानंतर पुढे चला त्यानंतर इथे न्यूज आहे पहा ट्रिएट कॉन्स्टिट्युशनल आयडियाज ॲज अ गायडिंग प्रिन्सिपल्स सेज प्रेसिडेंट मोरबो टू यम एल एज राजस्थान असेंब्लीमध्ये त्या बोलत होत्या त्यांनी म्हटलं यमेलला की जे आयडियाज आहेत किंवा जे प्रेमबल आहे आपलं त्यामध्ये जे आयडिया वगैरे आहेत त्या आयडियावर तुम्ही काम करणं गरजेचं आहे मग ते अगदी गरजेचं आहे म्हणजे द्रौपदी मुर्मू यांचं हे पहिलं भाषण जे की असेंब्लीमध्ये आहे ओके जे की राज्याची असेंब्ली म्हणू शकतो आपण त्यानंतर पुढे चला हे आपल्यासाठी गरजेचं नाही त्यानंतर इथं महाराष्ट्राचं पॉलिटिक्स किंवा महाराष्ट्राच्या डिफेक्शनबद्दल वगैरे तर दिलेलं आहे पण ही न्यूज किंवा हे जे आर्टिकल है, है। think, हे है। है हे आहे हे आपण याच्यापूर्वीच डिस्कस केलेलं आहे कारण पहा महाराष्ट्राचं जेव्हा पॉलिटिक्समध्ये आय थिंक चार जुलैचं वृत्तपत्र होतं त्यामध्ये तुम्हाला हे सर्व काही मिळून जाणार आहे की कशा पद्धतीने म्हणजे एन सी पी त्यानंतर बी जे पी यांचं अलायन्स त्यानंतर शिवसेना वगैरे हे सर्व दिलेलं आहे फक्त यामध्ये एक पॉईंट दिलेला आहे यांचा की हे जे स्प्लिट आहे हे समजण्यासाठी तुम्ही आसाम गव्हर्नमेंट किंवा अगदीच अरुणाचल प्रदेश यांचा पण तुम्ही इथं वापर करू शकता झालेलं काय होतं पहा आसाममध्ये पण काँग्रेसचं सरकार होतं आसाम म्हणा किंवा उत्तर प्रदेश सॉरी अरुणाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचं सरकार होतं मग बी जे पीनं बेसिकली केलं काय तर या काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यालाच त्यांनी फोडलं म्हणजे तशा पद्धतीने त्यांना फोडलं व सर्व ही जी पार्टी आहे ती डायरेक्टली कुठे घेऊन गेले बी जे पीमध्ये घेऊन गेले व सध्याला जे हेमंत बिस्व शर्मा आहेत त्यांचं सरकार तिथं अस्तित्वात आहे मग हे सर्व तिथं प्रकरण तशा पद्धतीने झालं म्हणजे जिथं बी जे पी गेलेली आहे तिथं तशा पद्धतीने पार्टीचं पूर्ण खंडन वगैरे केलं मग तसंच झालेलं आहे आता महाराष्ट्रातून तसंच होत आहे असं लेखकाचं म्हणणं आहे जसं की शिवसेना घ्या तिथं पण पूर्ण चक्क पार्टीच फोडण्यात आली त्यानंतर एन सी पी घ्या आधी पार्टी इकडे इकडं स्प्लिट वगैरे करण्यात आलं मग आता हे बेसिकली आपलं बी जे पीबद्दल वगैरे बोलायचं नाही किंवा अन्य कशाबद्दल परंतु तुम्ही जे राज्यातील जी पॉलिटिक्स आहे ना याला नॅशनल लेवलवरती पाहा मग त्यानंतर तुम्हाला गव्हर्नमेंटची आयडिओलॉजी नक्की समजून येईल असं लेखकाचं म्हणणं आहे त्यानंतर पहा महाराष्ट्राची जी पॉलिटिक्स आहे जे मराठासभोवती इवॉल्व होते त्यानंतर गुजरातची जी पॉलिटिक्स आहे ही पण पटेल्स बहुती इवॉल्व होते मग हे सर्व यांनी नॅशनलच्या पर्स्पेक्टिवनी तुम्ही पहा असं त्यांनी सजेशन दिलेलं आहे पहा तुम्ही म्हणजे आसाम अरुणाचल प्रदेश या पार्टीचं जर पाहिलं तुम्ही तिथल्या म्हणजे तेथील सरकारचं पाहिलं तर त्याच बेसिसवर जर तुम्ही तर पण पाहिलात ना तर ते बेटर होईल कारण अगदीच तुम्हाला ही जी एकच म्हणजे जो फक्त तुम्हाला एम पी सीची स्टडी वगैरे करायचं नाही असं आपण म्हणू शकतो ना अगदी तुम्ही यूपीएससी पण करू शकता जर तुम्ही दोन हजार पंचवीसची तयारी करत आहात पहा तर त्या विद्यार्थ्यांना तर अगदी चान्स आहे युपीएससीचा पण ओके म्हणजे त्यांना जी इथं मी थॉट वगैरे सांगतो म्हणजे पहा आता मी पण डायरेक्टली नोट्स वगैरे घेऊन येत नाही किंवा मी पीपीटी वगैरे बनवत नाही मी फक्त तुम्हाला थॉट वगैरे देण्याचा प्रयत्न करतो थॉट कशामुळे पहा युपीएसी ही परीक्षा कशा संदर्भात आहे ती बेसिकली जर पाहिलं तर तुम्ही तुमच्या विचारांवरच अवलंबून आहे कारण पहा तुम्ही यूपीएससी म्हटल्यानंतर हे समजू नका की तुम्ही जे ग्रॅज्युएशन वगैरे यूजीला जे पेपर लिहिलात की अगदी बी एसाठी जे आपण वाचून जायचं व तेच परीक्षेत वगैरे यायचं म्हणजे जे पाठ केलं ते येईल तसं नाही आहे ला तिथं तुम्हाला स्वतःचे थॉट वगैरे डेव्हलप करावे लागतील त्यासाठी हे गरजेचं आहे ओके आता पीपल सॉरी आर पी ए म्हणजे रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ॲक्ट एकोणीसशे एकावन्नचा जो आहे त्यामध्ये काही चेंज करणं गरजेचं आहे का मग अगदी गरजेचं आहे ओके फक्त हा महाराष्ट्र राज्यापुरता इशू नाही मग आता ओके तर हा अगदी अरुणाचल प्रदेशचा इशू आहे आसामचा इशू म्हणजे तिकडा राहिलेला होता परंतु तिथं पार्टी अगदी म्हणजे कमीच होती किंवा ती कोलॅप्स झाली त्यामुळे तिथं तेवढा सुप्रीम कोर्टापर्यंत वगैरे जाण्यासारखा इशू राहिलेला नाही असं तिथं तुम्ही कन्सिडर करू शकता परंतु महाराष्ट्रामध्ये एक बेस वेगळा आहे व दुसरं बेस वेगळा आहे त्यामुळे सध्याला ही जी पार्टी आहे ती खंबीरपणे उभी आहे असं तुम्ही म्हणू शकता आता अगदीच सुप्रीम कोर्टाचा एकतीस जुलैपासून शिवसेनाची स्टडी आहे मग पाहूया त्याबद्दल काय होईल ओके त्यानंतर अगदी एस सी ओबद्दल हे दिलेलं आहे काही गरजेसाठी स्किप करू शकता त्यानंतर तर अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता वृत्तपत्र लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र इथे संपत पुढच्या न्यूज काही गरजेच्या नाहीत कारण टेक्स्ट आणि कंटेक्स्ट पेज वगैरे आजच्या वृत्तपत्रात येत नाही ओके तर अशा पद्धतीने आपण इथे थांबूयात याबद्दल काही शंका काही सजेशन असतील तर तुम्ही सांगू शकता धन्यवाद